मेमरी ड्रॉइंग कशा पद्धतीने रंगवायचं ते बघू आता। चला आता हे अगोदरच थोडंसं तयार केलेले रंगकाम वॉटर कलरच्या माध्यमातून ब्ल्यू कलरची निळ्या रंगाची पॅन्ट आहे, त्याला बरोबर शेड आणि लाईट जशा पॅन्टचा आकार आहे त्या पद्धतीनं जशा गड्या पडतील तशा गड्याच्या ठिकाणी काय करायचं डार्क ब्ल्यू चा रंग लावायचा। जिथं जिथं सावली पडलेली त्या ठिकाणी थोडस डार्क डार्क कलर देतोय आपण। आता हे पोरांचा सगळा कालवा आवाज सगळी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची मुलं बाजूने बसलेली आहेत। बाबांचा शर्ट पांढऱ्या रंगाचा आहे, पांढऱ्या रंगाला थोडस सावलीचा भाग म्हणून ब्ल्यू रंगाचं थोडस वॉश मारायचं आहे ज्या ठिकाणी सावली। आता ऑरेंज कलरचा शर्ट आहे, रेड ऑरेंज असा थोडासा डार्कमध्ये चेहऱ्याचा त्याचा डोळे वगैरे काढून घ्यायचे व्यवस्थित, पाणी कमी वापरायचं त्या टायमिंगला। मेमरी ड्रॉइंग थोडंसं अवघड आणि कमी वेळात आपल्याला रेखाटन करून रंगकाम करायचं असतं, त्यासाठी त्याचं प्रॅक्टिस भरपूर करणं गरजेचं आहे। आकृती जी आहे मानव आकृती त्याचं प्रमाणबद्धता साध्य झाली पाहिजे, म्हणजे प्रमाण व्यवस्थित यायला पाहिजे त्या आकृत्यांचं। हलक्या हातानं रंग द्यायचा, पाण्याचं प्रमाण वॉटर कलरला नेहमी लक्ष द्यावं लागतं आहे, पाणी जास्त वापरायचं। आता बघा ती पॅन्ट कशी जिथं जिथं ज्या दिशेने आपण प्रकाश घेतलेला आहे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला त्या पॅन्टला काय करतो डार्क शेडने रंगवतो, म्हणजे पॅन्ट बरोबर गुडघ्याच्या त्या ठिकाणी तशा अशा तिरक्या तिरक्या थोड्याशा सरकुत्या पडतात, घड्या पडतात, हे का नाही, मग तसंच रंग लावायचा आपण। तुम्ही उभे फटकारे मारले तर ते उभे दिसणार नाही व्यवस्थित, आकार गुडघ्याचे तिथं बरोबर दिसायला पाहिजे। हळूहळू डार्क टचअप द्यायचं, आता कॉलरच्या खाली डार्क टाकलेला आहे बघा, आता लगेच कॉलर काय होते सावली पडल्यामुळं त्या दिशेने सावली आली कॉलर लगेच उठून दिसते। दोन्ही शर्ट आणि हाताच्या मधला जो गॅप आहे त्या ठिकाणी डार्क टाकला की लगेच त्याची जाणीव आपल्याला पाहायला सुरू होते। आकृती उठून दिसायला सुरुवात होते, ऑरेंज कलर थोडीशी तांबड्या रंगाची पॅन्ट आहे, ते शर्टवरून काय करतोय आता फक्त सावलीसाठी सावलीतून ती पॅन्ट फक्त सोडवून घ्यायची। बरेच जण काय करतात ती प्लेन रंग भरतात, ठीक आहे इंटर एलिमेंटरी असेल परीक्षेचं प्लेन भरलं तरी काय हरकत नाही, परंतु इंटरमिजिएटचे जर रंगकाम करायचं असेल तर त्याला शेड आणि लाईट ही महत्त्वाची आहे आणि ती त्या पद्धतीनं दिली सुद्धा गेली पाहिजे। बहुया चेहऱ्याचं काम करत असताना पाणी थोडं कमी वापरायचं, अगदी नगण्य पाणी ठेवायचं कमी अगदी। व्हिडिओ पहा सगळ्यांनी, लाईक करा, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आणखीन असे पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। भरपूर व्हिडिओ अजून बनवायचे बनवलेले सुद्धा आहेत, ते सुद्धा पहा, त्याला लाईक करा, कमेंट करा,
सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. आता पायातली चप्पल बऱ्यापैकी आपण फक्त बास निर्माण करतो आहे पायाच्या चप्पल्यांचा. थोडंसं रंग लावून एवढं डिटेल नाही केलं तरी सध्या पण पाय आपल्याला दिसायला पाहिजे. हे ग्रुप आहे, एक आजोबा दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या व्यक्तीबरोबर आणखी दोन लोक त्या ठिकाणी उभे आहेत. असा एक प्रसंग रेखाटून त्याचं रंगकाम आता चालू आहे. आपण तर पाहतोयच, फक्त व्हिडिओ स्किप करू नका, पळवू नका, सावकाश पहा. पहिल्यांदा तरी पहा पूर्ण डिटेल काम कसं करायचं, किती हात सावकाश चालवायचा लागतो, काही ठिकाणी फास्ट काम करावं लागतं, काही ठिकाणी सावकाश काम करावं लागतं, कधी कधी रंग वाळून गेल्यानंतर काम करावं लागतं, काही वेळेस रंग वाळायच्या आतमध्येच आपल्याला तिथं कट करा रंगाचा मारावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वॉटर कलर पाणी भरपूर वापरावं लागतं. हलक्या हातानं असं थोडं थोडं काम करायचं. बाहेर आली होती ती, बाहेर करतोय लगेच बघा आता कसं दिसतंय. लगेच बाहेर तुम्हाला दिसून येईल. शर्टाची मध्ये बरोबर आपल्या काय पडलेली असते, सावली पडलेली असते. बाहेर ही व्यक्ती तिकडे तोंड करून उभी राहिलेली आहे. त्याच पद्धतीच्या शर्टाच्या घड्या आपण द्यायच्या. आडव्या मारल्या, उभ्या मारल्या, सरळ मारल्या तर ते तो शर्ट शर्ट वाटणार नाही, ठीक आहे ना. ज्या पद्धतीनं बघा थोडासे तिरके शर्टच्या आता इकडच्या माणसाला काय थोडीशी ग्रीन रंगाची सावली टाकली मी. ऑरेंज माणसाचा सुद्धा शर्टला थोड्याशा घड्या मारते. अगदी 15-20 मिनटामध्ये हे सगळं झालेलं आहे. आता बघा ही जिम आहे. ऑरेंज, रेड, ब्रंट, आंबर किंवा आपण साध्या भाषेमध्ये तांबडा रंग घेऊन लावलेला आहे. तर जमीन आपली एकसारखी नसते. बरेच मुलं काय करतात, एकच रंग तुम्ही देत असता आहे की नाही, एक रंग न देता त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचे वेगवेगळे जमिनीच्या शेड त्या ठिकाणी आले पाहिजे. काही वेळेस मी येलोचे सुद्धा थोडासा घेतला आहे, ऑरेंज घेतला आहे, ब्राऊन कलर घेतला आहे, ब्रंट सेना रो अंबर घेतला आहे. आता ग्रीनमध्ये सुद्धा थोडासा येलो मी टाकलेला आहे. एकदम असं ह्या पद्धतीचं असं नुसतं लेपन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या जमिनीचा भास होईल. आणि ज्या ठिकाणी त्या आकृत्या उभ्या आहेत त्या ठिकाणी थोडंसं नंतर आपण काय करणार आहे, डार्क शेड टाकणार आहे. बरोबर त्यांची सावली कशी दिसल आणि त्या आकृत्या कशा पद्धतीने उठून येतील. आता बघा बाहेरचा जो भाग आहे आकृतींच्या व्यतिरिक्त त्यांना जास्त आपल्याला महत्त्व द्यायचं नाही, त्याच्यामध्ये जास्त डिटेल काम करायचं नाही. महत्त्वाचं आपल्याला काय, स्मरणचित्रासाठी मेमरी ड्रॉइंगसाठी महत्त्वाचं आहे जे आकृती, मानव आकृती, आणि त्याला आपल्याला जास्त डिटेल करायचं आहे. कमीत कमी 5 ते 6 आकृत्या आपल्या चित्रामध्ये असायला पाहिजे. पण आता इथं मी काय केलेलं आहे, कमी वेळामध्ये अगदी कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांना देण्यासाठी 4 आकृत्या ड्रॉईंग केलेली आहे. पण त्या पाठीमागे थोडंसं आपण काय करतो, झाडाचा फक्त बास निर्माण होईल या पद्धतीचा अशा पद्धतीने रंग लावायचा. पाणी बघा, पाणी भरपूर आहे. आता थोडंसं फक्त बास कसं झाड आहे बघा. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं, आपल्याला शेड लाईट आपल्याला दाखवली पाहिजे, त्याशिवाय त्याचं भास वाटणार नाही. जरी लांब असलं तरी बऱ्यापैकी कोणाने त्याची लाईट शेड दिसायला पाहिजे.
वारेन पेपर उड़ते मुला बाबा कि सहकार्य करते पोरांना भी भरपूर कौतुक असतं चित्रकलेची भरपूर अशी आवड असते पण प्रॅक्टिस नसल्यामुळं काढायला येत आणि जसं जसं तुमचं प्रॅक्टिस तुम्ही कराल तसं तसं तुमचा हात साफ होईल आणि तुम्हाला अशा पद्धतीची चित्र काढायला येतील आणि त्याच्यातून भरपूर असं तुम्हाला आनंद मिळेल. एकदा सुरुवात झाली की मग थांबू शकत नाही पण सुरुवात होणं महत्त्वाचं आहे. हे झाडाला बघा नुसतं थोडंसं तुम्ही आपलं कुठंतरी झाडाच्या डहाळ्या आहेत पानं आहेत रंग लावलेले झाड सोपं भरपूर सोपं असतं फक्त ते करता आलं पाहिजे आणि केलं तर होतं बरोबर. प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये सातत्य येणं गरजेचं आहे. रोज एक दोन आकृत्या तुम्ही काढून रंगवलं पाहिजे. ग्रुप काढा एखादी सेपरेट एखादी आकृती काढा पण काढली पाहिजे. तिकडे पलीकडच्या बाजूला मुलं अभ्यास करतात त्या मुलांचा आवाज आपल्याला येतोय. झाडांच्या फांद्या त्याला काय जास्त डिटेल करत बसायचं नाही. महत्त्वाचं काय आपल्याला आकृती अशी की आता त्याला जमिनीला काय करायचं आहे फक्त थोडीशी शेड टाकायची डार्क ब्राऊन कलरची. त्या आकृतीद्वारे जमिनीवरती उभ्या राहिलेल्या दिसतील आपल्याला आणि त्याच्यातून काय होईल ते उठून सुद्धा येतील. शेड लाईट दाखवली की लगेच आकृती जरा चित्र आपलं भारी वाटायला लागतं आणि ग्रेट पडायला सोपं पटकन चित्र जो पेपर चेकिंग जो करतो त्याच्यात लगेच लक्ष देतो की हां परफेक्ट आहे हे ग्रेट पडायला काहीच अडचण येणार नाही. इंटरमिजिएटसाठी शेड आणि लाईट महत्त्वाची आहे. शेड लाईट तुम्हाला दाखता आली तर तुम्हाला ग्रेड कोणी हिसकावून घेणार नाही. आणि अशा पद्धतीनं बघा झाडाला थोडं तरी थोडंसं बस वाटलं पाहिजे असं मस्त डार्क फक्त डोक्यात ठेवायचं की आपण झाड रंगवतो. त्याच पद्धतीचं आपण ब्रश फटकारी मारले पाहिजे त्या झाडाची झाडी डहाळी पान हे नाही काही पानं बाहेर दिसतात. आता हे काही थोड्या अंतरावरती आहेत म्हणून ते डिटेल करायचं नाही. तुम्ही काय करतात त्यालाच कोरत बसता आकृत्या राहतात बाजूला आणि महत्त्वाच्या आकृत्या आहेत. त्याची पान पान प्रत्येक काढत बसायचं नाही. अगदी रंग शिंपडलं तरी चालेल. याच पद्धतीनं तुम्ही ऑइल पेस्टलमध्ये जरी करत असाल पोस्टर कलरमध्ये करत असाल तरी याच पद्धतीनं करायचं आहे. पोस्टर कलरसुद्धा तुम्ही वॉटर कलरसारखा बऱ्यापैकी त्याचा वापर करू शकता. चित्र जवळजवळ आता आपलं उरकत आलेलं आहे. थोडंसं डिटेल काम झालं आणि वॉटर कलर जसं जसं वाळेल तसं तसं वाळल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो शेड टाकू शकतो. लक्ष देत आपल्याला वाळल्यानंतर इथे शेडची आवश्यकता आहे. लाईट सोडता येत नाही परंतु आपण शेड मात्र वाढवू शकतो. आणि थोडं बारीक सारीक गोष्टी मग शेवटी वेळ आपल्याकडे असेल तर बारीक सारीक गोष्टीसुद्धा आपण डिटेल करू शकतोय. फक्त जास्त गोंधळ करायचा नाही जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. जर जमत नसेल तर तसंच ठेवायचं काही हरकत नाही. आपल्या आकृत्या जर प्रमाणबद्ध असतील आणि बऱ्यापैकी आपण रंगकाम केलेलं असं जरी डिटेल नाही करता आलं तरी काही हरकत नाही. फक्त आकृत्या मात्र तुमच्या प्रमाणबद्ध पाहिजेत.
आणि मोठ्या आकृत्या, एक इथपर्यंत साधारणतः एक इथ या उंचीच्या आकृत्या असाव्यात. परीक्षकाला सुद्धा काही अडचण वाटत नाही, कारण प्रमाण महत्त्वाचं आहे ना. आकृत्या छोट्या असेल तर विचार केला जात नाही, अजिबातच विचार केला जात नाही. हात आपला राहिला होता रांगवायचा, थोडासा हाताचा बाही असल्यामुळं नेहरूचा हात थोडासा नॉर्मल आपण दाखवलेला. बघा आता कसं काय वाटतंय चित्र. जर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ. इथपर्यंत आपलं स्मरणचित्र कम्प्लीट झालेलं आहे. आणि जर गरज असेल, गरज वाटली तर आपण काय करू शकतो, स्केच पेनने किंवा ब्लॅक जेल पेनने त्याला चित्रांना आपल्या आउटलाईन करायची आहे. चित्र आपलं कम्प्लीट झालेलं आहे. अगदी 15-16 मिनटामध्ये हे चित्र कम्प्लीट झालेलं आहे. परंतु तुम्हाला 1.5-2 तास वेळ असतो. सबस्क्राईब करा चॅनलला.